फार चांगलं आहे. रनिंग सगळ्यांसाठी आवश्यक आहे. स्पोर्ट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर गुड हेल्थ अँड आय वुड एन्करेज एव्हरीबडी टू पार्टिसिपेट इन दिस रनिंग ॲज आज आपल्या स्टॅमिनासाठी, आपल्या हेल्थसाठी, आपल्या फिटनेससाठी रनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कम अँड पार्टिसिपेट. मुक्काम नाशिक ग्राम इकडे काढत सापुतारा मॅरेथॉन यासाठी मी पार्टिसिपेट करत आहे. तिथं एक चांगलं ठिकाण आहे आणि तिथं जाण्याची इच्छा आहे आणि पार्टिसिपेट नव्हे तर मी ते एक उत्साहाने आणि इतरांना खेळात काय महत्त्व आहे ते दाखवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि रेग्युलर प्रॅक्टिस करत आहे. त्याच्यात भरपूर फायदे आहे शरीराला आणि फिटनेससाठी. त्याच्यात खूप काही आपल्याला शिकायला भेटेल. सर नमस्कार, मी योगेश गायकवाड आणि आम्ही मॅरेथॉनर्स क्लब आहे. सापुतारा मॅरेथॉन म्हणून आम्ही एक ऑर्गनाईज केलेली आहे सापुताऱ्यामध्येच आणि जी लेक गार्डन सिटीपासून आपण चालू केलेली आहे. मेन याचा मोटो जो आहे की आपण हेल्दी हार्ट म्हणजे लोकांना हेल्थबद्दल अवेअरनेस हा मेन मोटो घेऊन आपण हे मॅरेथॉन ऑर्गनाईज केलेले आहे आणि त्याच्याबरोबर याच्यामध्ये आपण 3 किलोमीटर 5 किलोमीटर 10 किलोमीटर अशा प्रकारचं एक किलोमीटर्स ठेवलेले आहेत की त्याच्याप्रकारे प्रत्येकजण आपापल्या हेल्थसाठी याच्यामध्ये रन करू शकतो. कारण की रनिंग इज द बेस्ट कार्डिओव्हास्क्युलर ॲक्टिव्हिटी, याने सर्वात जास्त फायदा माणसाच्या हेल्थला होऊ शकतो. आणि सापुताराला करायचं कारण एकच की सापुतारा हे खूप मोठं हेल्थ आणि पर्यटन स्थळ आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या लेक्स आहेत किंवा क्लायमेट आहे, नेचर आहे, त्याचा फायदा आज लोकांना होऊ शकतो. धन्यवाद. हॅलो, दिस डिपेन गदम. वी आर आय एम अ पार्ट ऑफ मॅरेथॉनर्स क्लब, वन ऑफ द फाउंडिंग मेंबर्स. सो बेसिकली द रीझन वाय वी हॅड दिस आयडिया अबाउट फॉर्मिंग अ मॅरेथॉनर्स क्लब इज वी ऑल आर पॅशनेट अबाउट रनिंग अँड वी आर पॅशनेट अबाउट रनिंग अँड ऑल्सो वी वॉन्ट टू स्प्रेड द अवेअरनेस अबाउट द fitness through the channel of running. So and keeping your heart healthy. So that's why this for this year's Saputara Marathon Run 17 we are having our main slogan as a run for the healthy heart. So talking about the Saputara, one of the fantastic places, one of the best hill station we can have. And if we talk about specifically about track, so we will be running running with the clouds along the lake. The track is going to be very challenging. So this is what we are expecting. It will be very challenging hill run, if we can say. So that's why and also it's quite innovative. Right now there are very few runs which are in the vicinity of nature, and also the place which is established to this place. And right now the atmosphere at Saputara is also really great. We are also having a monsoon festival, so and also a long weekend, so it will be a great piece of a pie for this marathon. Thank you.